पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोहने येथे राजयोगिनी ब्रह्मकुमारी अलका दीदी यांच्या हस्ते 3.5 शुभमुहूर्तापैकी एक असणाऱ्या अक्षय तृतीयेच्या निमित्ताने शेकडो मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं. कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील मोहने, आंबिवली, मांडा, टिटवाळा आणि बल्याणी आदी ग्रामीण विभाग कायम विकासापासून दूर राहिला आहे. याचा फटका मला पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुकीला सामोर जाताना बसला, असं मत आमदार नरेंद्र पवार यांनी मोहने येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी आयोजित कार्यक्रमात व्यक्त केलं. मात्र टिटवाळा मतपेटीतील मतांनी मला विजय मिळवून दिला, त्यामुळे याच वेळी आपल्या विधानसभा क्षेत्रातील या ग्रामीण विभागाच्या विकासांच्या माध्यमातून मतदारांचं ऋण फेडण्याचा निश्चय केला. याच निश्चयाच्या जोरावर या भागात नागरी पायाभूत सुविधा, उद्याने, बगीचे, रस्ते आदी विकास कामे राज्य सरकारच्या विशेष अनुदान आणि आमदार निधीतून पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आली असून यासाठी तब्बल 4.5 कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपा प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार यांनी उद्घाटनाप्रसंगी उपस्थितांसमोर दिली. या विभागातील नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी मोहने परिसरात आपल्या कल्याण पश्चिम मतदारसंघातील दुसऱ्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना आमदार नरेंद्र पवार यांनी मोहने आणि नजीकच्या परिसरातील अनेक नागरिक समस्या पूर्णपणे सोडवण्यासाठी सदरचे जनसंपर्क कार्यालय महत्वाची भूमिका पार पाडेल असंही स्पष्ट केलं. या भागात आगामी काळात नागरी हिताची कामे करून भाजपा पक्षाची ताकद वाढवण्याचा निर्धार केला असल्याचंही वक्तव्य केलं. जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार नरेंद्र पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी राजयोगिनी ब्रह्मकुमारी अलका दीदी, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपमहापौर मोरेश्वर भोईर, भारतीय जनता पक्षाचे कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी आव्हाड, मोहने टिटवाळा मंडळ अध्यक्ष सुभाष गंगाराम पाटील, नगरसेवक अर्जुन भोईर, नगरसेविका उपेक्षा शक्तिवन भोईर, महिला जिल्हा शहर सरचिटणीस प्रिया शर्मा, ठाणे जिल्हा विभाग सरचिटणीस राजाभाऊ पातकर, महिला आघाडी कल्याण शहर सरचिटणीस हेमा पवार, कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन समिती सदस्य कल्पेश जोशी, भाजपा नेते देवानंद भोईर, गौरव गुजर, महेश कोणकर, नगरसेवक रमाकांत पाटील, आरपीआय नेते भीमराव डोळस, विशाल भाने, रेश्मा भोसले, विजय पाटील, दीपेश ढोणे, माजी नगरसेविका शारदा गायकवाड, भरत पाटील, सुधीर कश्यप, विनायक भगत, विवेक जाधव, अविनाश पाटील, ज्ञानेश्वर कोट, पप्पू कांबळे, भरत कंडाली, राहुल पाटील, संदीप पाटील, रतन पाटील, संदीप गायकवाड, महेश पाटील, नागेश पाटील, प्रथमेश पाटील, उत्तम पाटील, संतोष हिंगोळे आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. अक्षय तृतीया, सर्वप्रथम अक्षय तृतीयेच्या या प्रभागातील सर्व नागरिकांना, भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांना मी खूप शुभेच्छा देतो. अक्षय तृतीयेचा मुहूर्त म्हणजे सगळ्यांना माहितच आहे की 3.5 मुहूर्तापैकी एक, की या मुहूर्ताच्या दिवशी जी कुठली योजना होते ती सफल होते. श्रीकृष्ण सुदामाची भेट म्हणा किंवा कुबेराचा मिळालेलं धन म्हणा, या सगळ्या गोष्टी आजच्या मुहूर्तावरती घडलेल्या आहेत. आणि ह्याच मुहूर्तावरती या भागाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय नरेंद्र पवार साहेब यांचा मोहना मंडळामध्ये आज कार्यालयाचं उद्घाटन, खूप आनंदात सर्व कार्यकर्त्यांना घेऊन अत्यंत जोरदारात जल्लोषात आज या ठिकाणी या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. हे कार्यालय खोलण्याचं खऱ्या अर्थाने इथेशी इथे असलेल्या सर्व नागरिकांच्या, सर्व कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार आपल्या दरी जणू असा हा कार्य या ठिकाणी चालू झालेला आहे. आमच्या मोहना मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय सुभाषजी पाटील व त्यांची संपूर्ण टीम यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना व या प्रभागातील सर्व जनतेला न्याय देण्याचं काम या ठिकाणी या कार्यालयामार्फत होणार आहे.
कारण की काहींना शक्य होतं आमदाराच्या इथे जाणं कार्यालयात न जाणं, परंतु मोनोप्रभाग हा म्हणजे हाकेच्या अंतरावरती आहे, हा 2 मिनिटाच्या अंतरावरती किंवा 1 मिनिटाच्या अंतरावरती किंवा फार जास्तीत जास्त 5 मिनिटाच्या अंतरावरती कुठलाही पेट्रोल खर्च न करता इथे या ठिकाणी नागरिकांची खऱ्या अर्थाने समस्या सोनवणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष। कारण भारतीय जनता पार्टीचा नाराज आहे पहिले राष्ट्र मग पक्ष आणि मग स्वतः, त्यामुळे राष्ट्रहित पक्षहित आणि मग नागरिक हित या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून या ठिकाणी या कार्यालयाचं आज तमाम कार्यकर्त्यांच्या साक्षीनं इथे उद्घाटन झालेलं आहे। या उद्घाटनाप्रसंगी माननीय उपमहापौर मोरेश्वर भोईर, अनेक नगरसेवक, अनेक कार्यकर्ते सर्व या ठिकाणी उपस्थित होते। मला आनंद आहे, मला खात्री आहे की या ठिकाणी या कार्यालयाच्या मार्फत नागरिकांच्या समस्या या लवकरात लवकर सुटतील व या प्रभागाचा जास्तीत जास्त विकास एकच ध्यास आणि या संपूर्ण मोना मंडळाचा विकास हा या कार्यालयामार्फत संकल्प केलेला आहे। आमदार भारतीय जनता पार्टी कार्यालय उद्घाटन सोहळा आज नरेंद्र पवार साहेब आमदार यांच्या माध्यमातून लोकांच्या समस्या पूर्ण करण्यासाठी परिपूर्ण म्हणजे परिपूर्ण टोटली कोणाला समस्या म्हणजे बाहेर जायला नको म्हणजे कल्याणपर्यंत ते मनामध्ये समस्या दूर व्हायला पाहिजेत याच्यासाठी हे कार्यालय बनलेलं आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा या पब्लिकला या लोकांना सगळ्या लोकांना घरोघरी पोचलं पाहिजे याच्यासाठी या कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे। बस